माझ्यासाठी काय मॅटर करते, माझ्यासाठी काय मॅटर करतं, मी किती तास अभ्यास केला हा महत्त्वाचा नाही, तर मी आत्मसात करून परीक्षेमध्ये उतरण्याचा प्रयत्न किती केला हे महत्त्वाचं आहे. मी आजपर्यंत किती स्वप्न पाहिली हे महत्त्वाचं नाही, पण स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी किती प्रयत्न केला आणि त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला हा महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी पालकांनी काय काय केलं, पालकांनी माझ्यासाठी किती स्वप्न बघितली हे महत्त्वाचं नाही, ते सत्यात उतरवण्यासाठी मला माझ्या परीनं किती प्रयत्न केला हे महत्त्वाचं आहे. मी नीटच्या परीक्षेमध्ये किती वेळा रिपीट केलं हे महत्त्वाचं नाही, माझे किती अटेम्प्ट केले हे महत्त्वाचे नाही, मला शेवटच्या क्षणापर्यंत मला स्वतःमध्ये जी ऊर्जा निर्माण झाली आहे आणि ह्या ऊर्जेचं रूपांतर प्रत्यक्षात मार्समध्ये उतरवण्याचा मी किती प्रयत्न केला हे महत्त्वाचं आहे. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यासाठी किती स्वप्न पाहिली हे मला माहीत नाही, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, तर ते स्वप्नांच्या सिद्धतेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे महत्त्वाचं आहे. आत्ता इथून पुढच्या परीक्षेमध्ये रिझल्ट लागल्यानंतर कॉलेज कोणतं मिळेल, कोणतं कोणाचं सिलेक्शन होईल हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, मी जो सिलेक्शनसाठी जीवाचं रान केलं हे महत्त्वाचं आहे. मला 600 जास्त मार्क पडले किंवा नाही हे महत्त्वाचं नाही, तर मी शून्यापासूनचा प्रवास हा कसा प्रयत्न करत इथपर्यंत आणला याचं रिअलाइज होणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला कोणतं कॉलेज मिळालं हे महत्त्वाचं नाही, ते प्रयत्न कॉलेज मिळवण्यासाठी मी किती छान पद्धतीनं प्रयत्न केला, मी कधी अभ्यासाची सुरुवात केली हे महत्त्वाचं नाही, मी शेवटच्या क्षणापर्यंत किती अभ्यास केला हे महत्त्वाचं आहे, किती धावलो हे महत्त्वाचं नाही, टार्गेट माझं किती जवळ आलंय आणि ते टार्गेट मी स्पष्टपणे दिसण्यासाठी किंवा स्पर्श करण्यासाठी मी केलेली पराकाष्ठा किती आहे हे महत्त्वाचं आहे. तुला सिद्ध करण्यासाठी तू आत्ता एकमेव संधी आहे, फारच वेळ कमी राहिला आहे, अगदी 10 जीवनामध्ये कधीही तुम्हाला अशा प्रकारची संधी मिळणार नाही. माझ्यासाठी कशी सुरुवात केली ही महत्त्वाची नाही, कसा शेवट केला हे महत्त्वाचं आहे. मला कोणतं कॉलेज मिळणार आहे, ते गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु मी निसटता प्रभावापासून दूर जाऊन विजयाची गुढी उभारण्याकडे आहे हे महत्त्वाचं आहे. इथून पुढील असणाऱ्या सर्व 10 या पिरियडमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आले, प्रयत्नांच्या पराकाष्ठाचा परमोच्च बिंदू गाठण्याची वेळ आलेली आहे आणि हे सगळं मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. माझ्या पालकांना, माझ्या इतर सर्व माझ्यावरती विसंबून असणाऱ्या किंवा डोळे लावून असणाऱ्या सर्व समाजातील व्यक्तींना, माझ्यातल्या माझ्यासाठी, माझ्यातल्या मी आणि माझ्या सर्व नातेवाईकांना, मी स्वतः सिद्ध करण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे आणि ही सिद्धता माझी अगदी जवळ येऊन ठेपली आहे. गेल्या 2 मी किती परिश्रम केलं हे महत्त्वाचं नाही, इथून त्या टप्प्यावरती असणाऱ्या 5-7 मी ते आत्मसात करून परीक्षेच्या 3 किती उतरवणार आहे हे महत्त्वाचं आहे. मी किती लढलो हे महत्त्वाचं नाही, मी या युद्धामध्ये जिंकणार आहे किंवा 100% जिंकणार आहे याची जिद्द आणि चिकाटी ही महत्त्वाची आहे. एवढंच या निमित्ताने जय हिंद, जय महाराष्ट्र.